जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण एक जबरदस्त ब्लॉकबस्टर सुपर स्ट्रॅटेजी मित्रांनो बघणार आहोत, जी आपल्याला 99% ऍक्युरसी देऊ शकते जर योग्य वापर केला तर। योग्य एंट्री योग्य एक्झिट ही या स्ट्रॅटेजीचं खास वैशिष्ट्य आहे, प्रॅक्टिकली पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यापासून नंतरच खरंच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकाल की हो, ही ट्रिक खरंच ही स्ट्रॅटेजी आपल्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहे। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनेलवरती तुम्ही नवीन व्हिजिट केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे। आपल्या चॅनेलवरती सर्व प्रकारचे स्टॉक मार्केट बद्दल व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज अवेलेबल आहेत। चॅनेलला पूर्णपणे एकदा व्हिजिट करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घेऊ शकता। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत, जसं की टेक्निकल इंडिकेटर्स असतील, स्टॉक अनालिसिस असतील, ऑप्शन चेंजचे व्हिडिओ असतील, किंवा निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन असेल। मित्रांनो, इथे सर्व तुम्हाला या चॅनेलवरती मिळणार आहे बघायला। तसेच तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनेल आणखी जॉईन केलं नसेल, टेलिग्राम चॅनेल जॉईन करा। तिकडे सुद्धा लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट तुम्हाला दिलं जातं, स्टॉक मार्केट बद्दल अपडेशन, चांगली माहिती एज्युकेशनल पर्पज तुम्हाला दिली जाते। म्हणून म्हणतो, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इकडे तुम्हाला काय करायचं आहे, जर समजा तुम्ही निफ्टी किंवा बँक निफ्टी मध्ये, निफ्टी किंवा निफ्टी बँक यामध्ये जर ट्रेडिंग करत असाल, ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, तर मित्रांनो ही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि त्यासाठी कितीही कॅन्डल्स तयार होऊ द्या, मोठमोठ्या कॅन्डल्स असू किंवा छोटी कॅन्डल्स असू, तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जवळपास 3 वाजताची स्ट्रॅटेजी। मित्रांनो, 3 वाजता एक 80 एंट्री आपल्याला जबरदस्त मिळते की जी आपल्याला फक्त आणि फक्त प्रॉफिट मिळू शकतो। पण मित्रांनो, स्टॉक मार्केट म्हणल्यानंतर रिस्क तर असतेच, आणि ज्यामध्ये रिस्क नाही त्याला स्टॉक मार्केट कसं म्हणू शकतो। म्हणून मित्रांनो, रिस्क तर आहे पण तिकडे आपल्याला वापरायचं आहे ब्रह्मास्त्र। जे स्टॉक मार्केट मधील ब्रह्मास्त्र आहे त्याला म्हणतात स्टॉप लॉस। याचा वापर केला तर आपण यामध्ये नक्की यशस्वी होऊ शकतो। आणि 3 वाजता 3 PM स्ट्रॅटेजी आपण ज्याला म्हणतो मित्रांनो, ती स्ट्रॅटेजी आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे। मग मोठमोठ्या कॅन्डल्स कशाही बनू द्या, ही 3 वाजताची स्ट्रॅटेजी आहे। तिथे फक्त तुम्ही प्रॉपर एंट्री आणि एक्झिट हे जर घेतलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। मित्रांनो, एंट्री ओके ठिकाणी परफेक्ट आपल्याला फक्त 3 PM ला घ्यायची आहे, आणि एक्झिट हे लगेच प्रॉफिट आल्यानंतर, मग ते तुम्हाला 20 सेकंदात येऊ द्या, 1 मिनिटात येऊ द्या किंवा 3 मिनिटात येऊ द्या, प्रॉफिट आल्यानंतर एक्झिट व्हायचं आहे। आणि 1% चान्स असेल जो स्टॉप लॉस हिट होण्याचा, फक्त वेगळा स्टॉप लॉस। आणि संयम आपल्याकडे, पेशन्स असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे। कसा, तर इकडे तुम्हाला लाईव्ह चार्ट वरती आपण दाखवणार आहोत। आता मित्रांनो, मार्केट जरी बंद असलं तर 3 PM स्ट्रॅटेजी कशी, तर 1 नव्हे 2 नव्हे तर मित्रांनो तुम्ही डेली चार्टचा अनालिसिस करा। आणि अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळून येईल की हो, ही स्ट्रॅटेजी आपण खरंच उपयोगात आणतो। मित्रांनो, मार्केटमध्ये ट्रेड करताना बऱ्याच वेळा माणूस हा भावनिक होऊन ट्रेड करतो, त्याला पुढे काही सुचत नाही, फक्त आला रफ 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 एंट्री घेतली, एक्झिट झाला, स्टॉप लॉस हिट किंवा प्रॉफिट मिळाला, लगेच क्लोज करून ओके। पण मित्रांनो, बऱ्याच वेळा प्रॉपर अभ्यास जर नाही केला, आपण मार्केट ओपन केल्यानंतर 9:15 ते 3:30 या टायमिंग मध्ये तुम्ही बघू शकता, सकाळ सकाळी एवढी झुंबड ओलालेली असते एंट्री घेण्यासाठी, आणि ती एंट्री काही वेळातच शांत होते, कारण तिकडे बरेच जणांचे सकाळी स्टॉप लॉस हिट होतात, पेशन्स नसतो, संयम नसतो, आणि स्टॉप लॉस घेण्याचे धाडस करत नाहीत। एखादा कॉल एवढा लॉस होईपर्यंत ठेवतात की मित्रांनो त्यांना एक्झिट करावंसच वाटत नाही। पण खरा ट्रेडर्स तोच जो कितीही आमिष आलं, लालच आलं, प्रॉफिट आला तरी स्टॉप लॉसला विसरून जात नाही। मित्रांनो, स्टॉप लॉसला विसरून जायचं नसतं तर स्टॉप लॉसचं पालन करायचं असतं, त्यामुळे आपल्याला मोठा लॉस होत नसतो आणि होतो तो फक्त प्रॉफिट।
त्यामुळे जो या गोष्टीचं पालन करतो त्याला या क्षेत्रात नक्कीच यश मिळतं. मित्रांनो, जास्ती उशीर न करता चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला फक्त काय करायचं, मी ज्या कॅन्डलवरती माउस घेऊन जात आहे इकडे हा, त्यावेळेस तिकडे तुम्हाला इकडे खालच्या बाजूला इकडे टाइम बघायचा आहे या लेवलला. तुम्हाला इकडे तुम्ही बघू शकता इथे कुठे तुम्हाला क्लिक होईल किंवा तुम्हाला या लेवलला इकडे इकडे टाइम दिसेल. जसं मी इकडे माउस घेऊन जाईल त्यावेळेस तुम्ही बघू शकता तुम्ही इकडे थोडक्यात असं. तर चला तुम्हाला 3 PM स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, 3 वाजता मित्रांनो काय करायचं आहे, तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिटाची टाइम फ्रेम सेट करायची आहे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम सेव्ह करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता 3 PM स्ट्रॅटर्जीला आपल्याला काय करायचं आहे, तर 3 PM ला कुठली कॅन्डल बनत आहे. 5 मिनिटाच्या स्ट्रॅटर्जीवरती आलेलो आहोत आपण टाइम फ्रेम वरती, आणि आपण इकडे आता खाली टाइम बघा तुम्ही, या लेवलला आल्यानंतर 2:05 दाखवत आहे 27 डिसेंबरचा हा चार्ट आहे, हा 27 डिसेंबर 2022. त्यानंतर तुम्ही बघू शकता या इकडे आल्यानंतर हा सापडली कॅन्डल तुम्ही बघू शकता खाली इकडे 27 डिसेंबर 2022 ब्लॅक स्क्रीन वरती खालच्या बाजूला कोपऱ्यात खाली तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर आपण ही जी कॅन्डल आहे ही जी कॅन्डल बनली बघा इकडे कसला चॉपर, जबरदस्त चॉपर बनलेला आहे. तर ही जी कॅन्डल आहे त्याच्यावरून एक लक्षात घ्या, कॅन्डल कुठेही बनू द्या, इथून ही कॅन्डल बनली असू द्या, वरून खाली आली असू द्या, कुठूनही तयार होऊ द्या, कशीही तयार होऊ द्या, करेक्ट 3ची टाइम फ्रेम आहे. त्याच्या अगोदरची बघू शकता तुम्ही, आपला SL कुठे असेल, तर हा आपला SL असेल. जर तुम्ही बिग रिस्क घेऊ शकत असाल तर हिट न होण्यासाठी, तर हा त्याच्या खाली थोडा पहिल्या कॅन्डलच्या खाली आपला, मग जिकडे कुठे असेल मित्रांनो या लेवलला आपला SL असेल 42720 घरामध्ये किंवा थोडासा वरती असेल. पण त्यानंतर आपला बघू शकता तुम्ही एंट्री कुठे आहे, ही आपली एंट्री आहे, ही एंट्री आहे, आणि या लेवलला आपली एंट्री घेतली. त्यानंतर बघा पुढे काय झालंय, इकडे बघू शकता ही कॅन्डल वरती गेलेली आहे, 3 PM करेक्ट टायमिंग खाली आलेला आहे. त्यानंतर एक छोटीशी कॅन्डल तयार केली, मग तुमची एंट्री इथे असू द्या, इथे असू द्या किंवा इथे असू द्या. पुढील कॅन्डल बघा, पुढील काही टायमिंग मध्ये फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये काय घडतं. जर तुमची एंट्री इथे असेल 42738 ला, ही कॅन्डल कुठे क्लोज झाली 42738 ला, आणि एंट्री कुठे आहे तुमची 42743 ला, किंवा ठीक आहे तुमची इथे कुठेतरी मध्ये असेल एंट्री या लेवलला 42773, पुढच्या कॅन्डलना हायेस्ट कुठला दिला 42821, म्हणजे मित्रांनो तुम्ही इकडे आरामशीर 30-40 पॉइंट अगदी मार्केटमध्ये येऊन फक्त 5 मिनिटांमध्ये काढू शकता. फक्त 5 मिनिट, बस 5 मिनिट ही काफी आहे मित्रांनो. 5 मिनिटाची ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला समजायला थोडस कन्फ्युजन होत असेल, त्यासाठी मी आता परत एक दुसऱ्या दिवशीचं उदाहरण देत आहे. इकडे बघू शकता 3 PM कॅन्डलला जायचं आहे. आता या लेवलला आपण आल्यानंतर इकडे काय किती वाजले तिकडे बघू शकता. आता हे करेक्ट रेड कॅन्डल आहे, आणि रेड कॅन्डलला आता मित्रांनो तुमचा एका महत्वाचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं की तुम्हाला इकडे कुठल्या याच्यामध्ये एंट्री भेटेल. मित्रांनो CE कॉल मध्ये तुम्हाला जवळपास 95% चान्स आहे इकडे एंट्री मिळण्याची, आणि राहिलेल्या याच्यामध्ये पुट कॉल मध्ये 5% चान्स आहे. जसं की मार्केटचं बिहेवियर जसं असतं तसं 5% चान्सेस त्यावेळेस निगेटिव्ह असतं, पण 95% मित्रांनो मार्केट 3 PM नंतर 5 मिनिटात पुढच्या 1, 2, 3, 4 कॅन्डल कधीही अपसाईडला गेलेलं असतं ग्रीन कॅन्डलमध्ये. मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर एक लाईकचं बटन दाबून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. कुठला काही प्रश्न असेल तर तुम्हाला मी प्रत्येक प्रश्नाचं तुमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. काही समस्या असतील, काही तुमच्या अडचणी असतील, तुम्ही यामध्ये कमेंट बॉक्समध्ये, कुठे काही समजत नसेल व्हिडिओमध्ये, किंवा दुसऱ्या काही तुम्हाला कमेंट्स असतील कुठल्या स्टॉकबद्दल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. CE कॉलमध्ये तुम्हाला ऑप्शन बाईंग आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन बाईंग करायचा म्हणल्यानंतर CE कॉलकडनं आपल्याला जायचं आहे, आणि त्यावेळेस आपल्याला मित्रांनो 95%
चान्सेस असतं की मार्केट वरती जाण्याचं 5% असतो पी पुट कॉल मध्ये. दोन्ही बाजूला समान सुद्धा काही वेळा मार्केटच्या सिच्युएशन वरती डिपेंडेबल असतं आणि दोन्ही बाजूला 3 PM स्ट्रॅटेजी मध्ये अप साइडला आणि डाऊन साइडला दोन्हीकडे आपल्याला प्रॉफिट मिळतो. आता ही कॅन्डल बघा, स्मॉल कॅन्डल आहे मित्रांनो. डेली तुम्हाला मोठ्या बिग कॅन्डल बनतील असं नसतं, कधी कधी तुम्हाला छोटी छोटे सुद्धा कॅन्डल घ्याव्या लागतात आणि त्या बनत असतात. मग ते दोन्ही बाजूला असतील मित्रांनो, कशाही कॅन्डल बनत असतात. त्यामुळे कॅन्डल कशाही बनू देत, तुम्हाला मात्र एकच डोक्यात ठेवायचं आहे, ती म्हणजे 3 PM स्ट्रॅटेजी. आता इकडे आल्यानंतर खाली टाइम 28 डिसेंबर 2022 चा बघा, 3 PM दिसत आहे, एक रेड कॅन्डल इकडे तयार झालेली आहे. आता ही रेड कॅन्डल समजा तुम्ही इकडे एंट्री घेतली असेल तर तुमचा SL इथे असणार आहे, पण या लेवलला तुम्ही इथे कुठेही एंट्री घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला दुसरी कॅन्डल ही ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. त्यानंतर तुम्ही या लेवलवरनं 42,880 ते 42,920 च्या वरती म्हणजे तुम्ही आरामशीर 30 पॉइंट प्रॉफिट सहज काढू शकता आणि तुमची शक्यता इकडे स्टॉप लॉस हिट होण्याची जास्ती असणार, पण 30 ते 35 पॉइंट आरामशीर तुम्ही इकडे काढू शकला असता, 20 पॉइंट आरामशीर काढू शकला असता. आता त्यानंतर खतरनाक याच्यापेक्षा पुढील कॅन्डल मध्ये तुम्ही बघा, इथून पुढील कॅन्डल काय म्हणतात तुम्हाला मित्रांनो, 95% तुम्हाला पॉझिटिव्ह भेटणार आहे. इकडे बघू शकता आता या लेवलला आहे 5 मिनिटाची स्ट्रॅटर्जी. इकडे आपण 5 मिनिट 5 टाइम फ्रेम ठेवलेला आहे आणि 5 मिनिटात काय घडणार आहे बघा. तुम्हाला दिवसभरात कधी प्रॉफिट मिळाला नसला तरी त्या शेवटच्या 10 मिनिटात प्रॉफिट, 5 मिनिटात प्रॉफिट मिळू शकतो. आता 3 PM खाली टाइम आला 29 डिसेंबर 3 वाजताचा. आता ही 3 वाजताची कॅन्डल तुम्ही बघू शकता, ही जी कॅन्डल दिसत आहे मित्रांनो, तर ही कॅन्डल काय म्हणते बघा तुम्ही. या कॅन्डल वरून तुम्हाला एकच लक्षात येतं, इकडे या लेवलला बघा तुम्ही, ह्या कशा कॅन्डल्स आहेत, एकदम बुलिश ट्रेंडिंग. इकडे बघू शकता तुम्ही असा, तुम्हाला ज्या ज्या वेळेस काय डाऊट्स येत असतील मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून प्रश्न विचारा. या लेवलला तुम्ही बघू शकता ह्या 3 कॅन्डल्स कशा तयार झालेत, अप अप अप, पण त्याच्या अगोदर जी तुम्हाला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे. आता ही जी खाली टाइम आलाय 3 PM 15 जे दिसते ते 3 वाजलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे, या कॅन्डलला हे तुमचा स्टॉप लॉस SL, तुमची एंट्री इकडे आहे. त्यानंतर मार्केटनं काय केलं बघा, एक मोठी ग्रीन कॅन्डल दिली आहे. तुमचा SL इथं असेपर्यंत तुम्हाला धाडस करायचं आहे, फक्त तुमच्याकडे गरज असणं संयम. मित्रांनो माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईकचं बटन दाबा, चॅनेलवरती नवीन असाल व्हिजिट करा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. इकडे बघू शकता संयम, कारण तुमचा इथपर्यंत येईपर्यंत SL हिट झाला तरी होऊ द्या, एक SL पण पुढच्या याच्यामध्ये पण पेशन्स असणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला जबरदस्त अपसाईडला मुवमेंट आणि या लेवलपर्यंत, पण एवढं जरी तुमचं SL हिट न होऊ द्यायचं असेल तर मित्रांनो 30 ते 40 पॉइंट तुम्ही आरामशीर तिकडे काढू शकता. आता इकडे बघू शकता तुम्ही SL इथं लावला आहे या लेवलला 42,978 ला. त्यानंतर एंट्री आहे तुमची 43,010 ची. त्यानंतर बघू शकता तुम्हाला या कॅन्डलनं किती, 43,010 वरनं 43,156. मित्रांनो जबरदस्त, म्हणजे ही मोमेंट एकदम अचानक होणार नाही, पण तुम्हाला त्या 5 मिनिटामध्ये, फक्त 5 मिनिट्स 3 PM स्ट्रॅटर्जी, 5 मिनिटामध्ये मित्रांनो जबरदस्त अर्निंग, 50, 100, 70 जसा पॉइंट असतील मित्रांनो, पण जो माणूस 30, 40, 50 पॉइंटची स्ट्रॅटर्जी ठेवतो तो लवकर मार्केटमधून पैसा घेऊन प्रॉफिट कमावून निघून जातो. पण जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर्स जसे एक्सपिरियन्स येत जाईल तसं तुमचं टार्गेट तुम्ही वाढवू शकता 50-70. मित्रांनो मी एवढं डीपली सांगत आहे, तुम्हाला खरंच माहिती आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओचं बटन तुम्ही लाईकचं बटन दाबा, कारण आम्हालाही मोटिवेशन मिळेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी डीमॅट ट्रेडिंग अकाउंटची लिंक दिली आहे, अपस्टॉक झिरोदा. धन तुम्हाला हवं त्या ब्रोकरकडे मित्रांनो तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अर्थात मी कुठल्याही याचा प्रचार प्रसार करत नाही ब्रोकरचा, पण आम्हालाही मोटिवेशन मिळेल म्हणून फक्त विनंती आहे एवढंच बस. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पुढील ग्राफवरती तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर आपण आलो 30 डिसेंबरला, तर काय बघ इकडे बघू शकता 30 डिसेंबरला 3 वाजताची कॅन्डल आपण बघूया. आता इकडे बघू शकता रेड कॅन्डल,
ही जी रेड कैंडल बनले आहे मित्रांनो 5% आपल्याला चांसेस आहेत पुट कॉल मध्ये ऑलरेडी आपण मागे या व्हिडिओचा बोललेलो इथे सुद्धा आणि इकडे रेड कैंडल मध्ये तुम्हाला 95% बुलिश मार्केट असेल पण 5% चांसेस आहे पुट मध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते कारण त्यावेळेस मार्केटची सिच्युएशन काय असू शकते जसं की मार्केट दिवसभर अप साइडला पळालेला असणार आणि नंतर डाउन साइडला तीन नंतर काहीतरी निगेटिव्ह न्यूज येऊ शकते कुठल्यातरी काहीतरी न्यूजमुळे जसं की ऑलरेडी आपण व्हिडिओ सुद्धा बनवला आहे एखाद्या कंपनीचे रिझल्ट्स खराब आले तरी मार्केट पडतं किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती आली असेल काहीतरी बॅड न्यूज स्टॉक मार्केट बद्दल आली तरी किंवा आरबीआय कॉन्फरन्स काहीतरी किंवा आरबीआय पॉलिसी मॉनिटरी पॉलिसी किंवा काय आरबीआयचं काहीतरी कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्स एक एक्झाम्पल साठी उदाहरणासाठी सांगतो किंवा सरकारच्या काही न्यूज असतील यावरून सुद्धा मार्केटवरती इम्पॅक्ट पडत असतो आणि त्यामध्ये फक्त आपल्याला 5% 3 वाजताच्या स्ट्रॅटर्जी मध्ये असतं मार्केट डाऊन साईडला जातं आणि त्यावेळेस मित्रांनो तुम्ही ट्रेड अवॉइड करू शकता किंवा तुम्हाला पुट मध्ये इंटरेस्ट असेल तुम्ही इकडे प्रॉफिट बुक करू शकता दोन्ही बाजूला प्रॉफिटचे चान्स असतात फक्त चान्सेस जास्त असतात 95% मित्रांनो आपण बघू शकता अपसाईडला जाण्याचं आता त्यानंतर पुढच्या डेटचा आपण बघूया इकडे 3 PM स्ट्रॅटर्जी 3 PM स्ट्रॅटर्जी आपण बघत आहोत आणि हे इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो 3 PM स्ट्रॅटर्जी कशी आहे आता इकडे बघा ही जी रेड कॅन्डल तयार झालेली आहे आता तुम्ही म्हणाल रेड कॅन्डल मध्ये आम्ही पुट कॉल सोबत कधी जायचं रेड कॅन्डल ज्या वेळेस तयार होत आहे किंवा इकडे तुमची एंट्री असेल किंवा इथं असेल पुट कॉल मध्ये त्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस मागच्या या कॅन्डलच्या खाली असायला पाहिजे किंवा या कॅन्डल सोबत जर मोठी कॅन्डल असेल तर मित्रांनो तुमचा इथे असायला पाहिजे होता पण ही स्मॉल कॅन्डल आहे याच्या बरोबर त्याच्यामुळे मागच्या कॅन्डल वरती आपला स्टॉप लॉस असेल इकडे पण इकडे स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता आपली जास्त असते त्यामुळे पुट कॉल मध्ये जरी तुमची इथेही एंट्री असती तरी तुम्हाला इकडे स्टॉप लॉस सॉरी स्टॉप लॉस अप साइडला तुमचा इकडे लागणार होता पण स्टॉप लॉस तुमचा या लेवलला इकडे असता जर मार्केट इथून वर गेला असतं तर हे होत होतं पण तुम्ही इकडे बघू शकता पुट कॉल मध्ये इथे असेल तुम्ही एंट्री घेतली तुमचा स्टॉप लॉस हिट झाला नाही कारण आपण तुम्ही या दोन्ही पैकी कॅन्डलला तुमचा एसएल असणार आहे पुट कॉल मध्ये त्यानंतर मित्रांनो मार्केट इकडे डाऊन साईडला येते इकडे तुम्ही प्रॉफिट बुक करू शकला असता पण इकडे बघू शकता आता तुम्हाला इथे प्रॉफिट कितीचा मिळाला असता इथे एंट्री घेतली असती तर 43,181 ला त्यानंतर पुट साईडला कुठे गेलेला आहे मार्केट 43,115 म्हणजे एवढं काही जास्ती मुवमेंट तुम्हाला इकडे 43,181 नंतर तुम्ही इथे कुठे आलेले आहात मित्रांनो 43,114 म्हणजेच तुम्ही बघू शकता 143,182 वरनं 43,114 म्हणजे इकडे सुद्धा तुम्हाला चांगला प्रॉफिट पुट कॉल मध्ये मिळाला असता पण त्यानंतर समजा जर तुम्ही सीई कॉल मध्ये जर चुकून इकडे कॉल जरी घेतला तुमचा एसएल जरी तुम्ही फॉलो केला तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता समजा इकडे जरी एंट्री घेतली 3 PM ला तर इकडे तुमचा स्टॉप लॉस या कॅन्डलच्या इकडे जर खाली असता तर हिट झाला असता पण तुमचा मोठा स्टॉप लॉस जर प्रोफेशनल ट्रेडर सारखा इकडे राहिला या कॅन्डलला तर तुम्ही काय करू शकता तुम्ही बघू शकता 3 PM स्ट्रॅटर्जी काय करते ते फक्त मित्रांनो 5 मिनिटात तुम्हाला इकडे चांगला प्रॉफिट देऊ शकतो शकते एक नाही दोन नाही तर जवळपास इकडे तुम्ही जवळपास इकडे बघू शकता या लेवल पर्यंत इकडे प्रॉफिट त्या कॅन्डल मध्ये मिळू शकतो आता त्यानंतर पुढील एक आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला आता हे रेड कॅन्डल आहे इकडे बघू शकता रेड कॅन्डल नंतर इकडे काय होत आहे ही 3 PM ची रेड कॅन्डल आहे आणि या कॅन्डल मध्ये तुमची इथे कुठे एंट्री असेल तिथे तुम्ही बघू शकता जर ही रेड कॅन्डल बनली आहे तर तुम्ही इकडे सी कॉल नुसार जर गेलेले असाल तर तुम्हाला या लेवल पर्यंत इकडे प्रॉफिट बनू शकतं इथे कुठेही एंट्री मिळाली तरी तुम्हाला इकडे प्रॉफिट बनला असता पण समजा तुमचा इकडे मागील जो हा आहे तुमचा स्टॉप लॉस इथे असेल पुट कॉलने जर तुम्ही गेलेले असाल तर तुमचा पुट कॉल नंतर तुमचा स्टॉप लॉस कुठे असणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पुट कॉल मध्ये तुम्हाला इथपर्यंतच फक्त प्रॉफिट मिळालेला असता पण सी कॉल मध्ये 95% चान्स असल्यामुळे तुम्ही या लेवलला तुम्ही बघू शकता या लेवलला जरी तुमची एंट्री असती तर तुम्ही इकडे 3:20 पर्यंत 25 मिनिटापर्यंत आणि
या 25 मिनिटापर्यंत तुम्हाला इकडे या लेवलपर्यंत चान्स होता 43467, तुमची एंट्री कुठे होती 43436, म्हणजे इकडे सुद्धा तुम्हाला मित्रांनो आरामशीर 30 पॉईंट प्रॉफिट इकडे सहजपणे काढायला चान्स होता. फक्त मार्केटची त्यावेळची टर्म्स अँड कंडिशन्स मित्रांनो अशी असती की प्रीमियम सुद्धा वाढला पाहिजे. मग बऱ्याच वेळा मित्रांनो प्रीमियम वाढल्यानंतर मार्केटमध्ये नक्कीच प्रॉफिट मिळतो. आता त्यानंतर आणखी एक आपण बघणार आहोत 3 PM स्ट्रॅटर्जी मध्ये, तर इकडे बघू शकता. आता 3 PM स्ट्रॅटर्जीला इकडे सुद्धा आपल्याला एक 4 जानेवारीला इकडे बघू शकता तुम्ही. आता 4 जानेवारीची ही 2 नंबरची कॅन्डल आहे आणि या कॅन्डल मध्ये सुद्धा तुम्हाला कसा प्रॉफिट मिळू शकतो बघू शकता तुम्ही. करेक्ट 3 वाजताची ही स्ट्रॅटर्जी आहे. मग मित्रांनो तुमची एंट्री इथे सुद्धा जरी झाली असती तरी तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट इकडे काढता आला असता, पण शक्यतो तुम्ही ही कॅन्डल जिथे क्लोज झालेली आहे त्याच्या खाली तुमचा इकडे SL असणार आहे या कॅन्डलला सी इक्वल मध्ये, म्हणजे याच्या खाली जर गेला तर तुम्ही इकडे स्टॉप लॉस घेऊ शकणार. पण ह्या कॅन्डलने तुम्ही इकडे ज्यावेळेस तुमची एंट्री इथे कुठेतरी झालेली असणार आणि त्यावेळेस तुम्ही बघू शकता अगदी टाइम नुसार बघा 42923 च्या घरामध्ये तुम्ही एंट्री जर घेतली असती त्यानंतर तुम्ही या लेवलला इकडे बघू शकता टाइम किती आहे इकडे 15:05 म्हणजे 3:05 तर तुमची एंट्री कुठे आहे 43944 च्या घरामध्ये आहे आणि तुम्ही इकडे एक कॅन्डलला प्रॉफिट बुक करायला 43005 आणि इथे एंट्री आहे 42942 म्हणजेच इकडे सुद्धा मित्रांनो अगदी 50 पॉईंट प्रॉफिट 40 पॉईंट प्रॉफिट सहजपणे आपल्याला मिळतो हे यावरून स्पष्ट होतं. त्यामुळे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल आहे. आणखी परत एकदा तुम्हाला एक 3 ची स्ट्रॅटर्जी 3 PM स्ट्रॅटर्जी दाखवतो इकडे बघू शकता तुम्ही लाईव्ह, म्हणजे मार्केटमधले आहे पण मार्केट क्लोज असताना व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे तुम्ही डेली जे चार्ट बघता त्याच्यावरतीच आहे मित्रांनो. या इकडे बघू शकता 3 PM स्ट्रॅटर्जी कशी जबरदस्त कॅन्डल बनलेली आहे आणि ही स्ट्रॅटर्जी आपल्याला वापरायची आहे 3 PM स्ट्रॅटर्जी. SL आपला इकडे असेल किंवा या कॅन्डलला जबरदस्त जर तुम्ही हे करू शकत असाल, स्टॉप लॉस व्यवस्थित फॉलो करत असाल, तर इकडे तुमची एंट्री जर बनली तुम्ही इकडे बघू शकता या लेवलला कुठेही बनू द्या 42555 सेंटरला त्या कॅन्डलच्या जरी तुमची एंट्री असली तर 42555 पुढची जी कॅन्डल आहे फक्त 3:05 तर 42555 एंट्रीवरनं 560 कुठं गेला आहे इकडे बघू शकता 616, म्हणजेच मित्रांनो इकडे सुद्धा तुम्हाला 40-50 पॉईंटचा प्रॉफिट काढायला संधी आहे फक्त 3 PM स्ट्रॅटर्जी आणि मार्केटचं मित्रांनो दिवसभर काही न करता एकतर तुम्हाला 9:15 PM ची स्ट्रॅटर्जी AM ची स्ट्रॅटर्जी किंवा 3 PM स्ट्रॅटर्जी अदरवाईज मधल्या याच्यामध्ये मित्रांनो ट्रेड अवॉइड करणं, कारण मार्केट ज्यावेळेस साईडवेज असतं त्यावेळेस तुम्हाला काहीच मिळणार नाही. पण मार्केट या लेवलला असेल अशा लेवलला असेल फुल रिस्की सुद्धा त्यावेळेस असतं, मग आपण सपोर्ट रेसिस्टन्सवरनं आपण त्या तिकडे एंट्री किंवा एक्झिट बघत असतो. पण ज्यावेळेस या आहेत सपोर्ट रेसिस्टन्स लेवल नंतर 3 PM स्ट्रॅटर्जी म्हणजे 3 वाजताची स्ट्रॅटर्जी आपल्याला चांगला प्रॉफिट देऊ शकते. माहिती खरंच आवडली असेल तर नक्कीच एकदा लाईकचं बटन दाबून ठेवा, कारण आम्हालाही जरा थोडंसं मोटिवेशन मिळत राहील. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट एक शेअर करा. मित्रांनो आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा, त्यांना सुद्धा फायदा होईल. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.